नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाच रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर महाराष्ट्रामध्ये मोस्ट ऑफ सगळ्यांच्याच घरात कायम बनवले जाणारे पोहे मौलूसलुशीत तर मी आज माझ्या पद्धतीने कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर त्याचे साहित्य बघूयात त्यासाठी मी इथं पोहे घेतलेले आहेत साखर मीठ कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत शेंगदाणे कोथिंबीर बारीक चिरून मिरची नुसार, खोबऱ्याचा खीस हा ऑप्शनल आहे कांदा बारीक चिरलेला जिरे मोहरी हळद आणि तेल तर पोहे आपण प्रथम धुवून घेणार आहोत तर कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार आहे प्रथम तेलामध्ये आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही शेंगदाण्याच्या पाकळ्या जरी ॲड केल्या तरी चालतील पण शेंगदाणे दिसायलाही छान दिसतात आणि लागतात ही शेंगदाणे आपण व्यवस्थित असे तळून घेणार आहोत थोडेसे डार्क होईपर्यंत तळायचे याने कुरकुरीत होतात शेंगदाणे अशा पद्धतीने बघा शेंगदाणे छान खरपूस भाजलेले आहेत याला काढून घेऊयात त्या ठिकाणी मी प्रथम तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा भाजून घेणार आहे कांदा भरपूर घालायचा पोह्यामध्ये याने खूप छान टेस्ट येते व त्यात थोडीशी मिरची तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता व थोडासा कडीपत्ताही आपण यात ॲड करणार आहोत व हे कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा जास्त भाजायचा नाही थोडीशी मोहरी टाकलेली आहे थोडेसे जिरे आणि हळद टाकायची हळद तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त व हे छान परतून घ्यायचं कांदा जास्त करपवायचा नाही फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपण याला भाजणार आहोत व यामध्येच आपण थोडीशी साखर ॲड करणार आहोत तेलात टाकल्यामुळे ती छान विरगळते मग पोहे खाताना आपल्या दाताखाली त्याची कचकच होत नाही त्यामुळे आपण तेलातच साखर टाकायची त्यामुळे व्यवस्थित मेल्ट होते हे सर्व व्यवस्थित असं भाजलं गेलं आहे तर यामध्ये आपण पोहे टाकून भाजून घेऊयात मी यामध्ये मीठ आधीच टाकलेलं आहे तुम्ही वरून देखील टाकू शकता हे छान मिक्स करून घ्यायचं ठिकाणी आपले कलरफुल असे पोहे बनवून तयार आहेत या ठिकाणी तुम्ही यामध्ये बटाटा व थोडे मटार हे ॲड करू शकता तर यामध्ये आपण खूप सारी कोथिंबीर घालणार आहोत व हे छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं तुम्ही बघू शकता किती छान मोकळे झालेले आहेत आपले पोहे व एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत हॉटेलपेक्षाही छान तर कशी वाटली मैत्रिणी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व यावरती खूप सारी शेव घालणार आहोत बारीक हे ऑप्शनल आहे व खोबऱ्याचा खीस हा ओल्या नारळाचा आहे या ठिकाणी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटचाही वापर करू शकता पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि थोडासा लिंबू लिंबू तुम्ही आ, पोहे भासतानाही त्यात ॲड करू शकता लिंबाचा रस पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं ठेवलेला आहे तर कशी वाटली मैत्रिणीं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय